नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एफएक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. बुट्टीबोरी पोलीस स्टेशन येथे शांतता बैठक पार. शासनाचे करोडो रुपये खर्च करून काही दिवसापूर्वी मंत्र्याच्या हस्ते जल शुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. आता बातम्या सविस्तररित्या. आज झालेल्या बैठकीत नवीन थानेदार आसिफ शेख व DYSP रीना जनबंधू यांनी शांतता बैठक घेऊन येणाऱ्या ईद मिलादुन नबी याच्या शांतता बैठक घेऊन आढावा घेतला. तसेच त्यांनी गावातील अनेक मंडळींसोबत पाठ परिचय करून घेतला. शांतता बैठकीत प्रमुख उपस्थिती म्हणून सर्व मान्यवर उपस्थित होते. शासनाचे करोडो रुपये खर्च करून काही दिवसापूर्वी मंत्र्याच्या हस्ते जल शुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. तरी सुद्धा आजपर्यंत बुट्टीबोरी मधील अत्यंत ज्वलनशील व नागरिकांचे आरोग्य धोक्यात असलेल्या समस्या म्हणजे बुट्टीबोरी येथील दूषित व रसायनयुक्त पाणी पुरवठा संबंधी 27 जुलै रोजी नगर परिषद मध्ये निवेदन देण्यात आले व वारंवार निवेदन देऊन आणि सांगून सुद्धा या समस्येवर काही तोडगा न निघाल्याने पुन्हा आज काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर परिषद मुख्य अधिकारी देसाई साहेबांना स्मरण पत्र देण्यात आले व या समस्येवर 27 नोव्हेंबर पर्यंत कोणताही तोडगा न निघाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने 28 नोव्हेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.